नमस्कार मित्रांनो, आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे लॉस्ट इन द सातपुडाज, अर्थात सातपुड्यामध्ये हरवलेला अश्वत्थामा। मित्रांनो, नर्मदा नदीला प्रदक्षिणा जी घातली जाते तिला परिक्रमा असं म्हणतात, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। तसंच नर्मदा ही अशी एकच नदी संपूर्ण विश्वामध्ये आहे जिला घातलेली प्रदक्षिणा ही पुण्य प्राप्त करून देणारी आहे असं मानलं जातं। मग नर्मदा क्षेत्राच्या बाहेर इथे शहरामध्ये गावांमध्ये आणि नर्मदा क्षेत्रात सुद्धा पहिला प्रश्न हा विचारला जातो, आप पैदल परिक्रमा कर रहे हो, आप अकेले परिक्रमा में हो। मित्रांनो, खरोखर सुखाचा जीव संकटात घालण्यासाठी मनुष्य का प्रवृत्त होतो, का आतुर होतो, हे जाणण्यासाठी थोडी तरी आध्यात्मिक तयारी हवी। आणि ती जर का असेल तर परिक्रमेला आरंभ करायला हवा। अशीच मी परिक्रमा सुरू केली, आरंभ केला आणि सातपुड्याच्या पर्वतात शूलपाणीच्या जंगलात प्रवेशही केला। या जंगलामध्ये, या पर्वतांमध्ये दर पाऊल चढताना, दर पाऊल उतरताना रिस्क आहे, घसरण्याची, पडण्याची, खाईत पडण्याची आणि इतरही अनेक चॅलेंजेस इथे आहेतच। जसं की निर्मनुष्य रस्ते, निर्जन रस्ते, कोणत्याही प्रकारे चहा, नाश्ता अशी सोय नाही। आपल्याला बॉटल वॉटर पिण्याची सवय असते, तेही मिळत नाही। रस्ता चुकण्याची एक भीती आहे, ती सातत्याने असते। हे संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये आहे, परंतु सातपुड्यामध्ये तर रस्ताच नाही आहे, तिथे वीज नाही, त्यामुळे नेटवर्क नाही आणि पर्यायाने संपर्क नाही। इथे मोबाईल फोनचा उपयोग फक्त फोटो काढण्यासाठी होतो, जोपर्यंत मोबाईल फोन चार्ज्ड आहे तोपर्यंतच, नव्याने चार्ज होण्याची शक्यता नाही। तर अशा या सातपुड्यामध्ये अनेक वेळा रस्ता चुकणे, त्यामुळे जास्त फिरून पोचणे हे खूप वेळा घडलं। पण एक जो थरारक अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते। एके दिवशी संध्याकाळी मी सातपुड्यामध्ये चालत होते, रस्ता निर्जन होता। मी चालत असताना डोंगराच्या कड्यावरनं दरीमधनं आवाज आला, हाक आली, मैया अशी हाक मारणारा तो भिल, केवळ लुंगी घातलेली होती त्याने, तो चढून आला वरती पर्वतावर आणि मला वाट दाखवू लागला। मी त्याच्याबरोबर चालू लागले। साधारणतः 1-1.5 तास आम्ही चाललो। चालत असताना हा भिल रस्त्यावरती पडलेले वाघाच्या पावलांचे ठसे मिटवत होता। एका ठिकाणी थांबल्यानंतर, 1.5 तासानंतर त्याने मला असं फक्त हात करून दूरवर आश्रम दाखवला। मी आश्रम बघितला, समोरचा रस्ताही निरखला। साधारणतः सूर्यास्त त्यावेळी व्हायला आला होता। हे निरखून बघितल्यानंतर मी त्याच्याकडे वळून बघितलं तर हा भिल गायब झाला होता। कुठे लुप्त झाला, कुठून आला, मला माहिती नाही अजूनपर्यंत। त्यानंतर मी आश्रमात पोहोचले। तिथे जनरली असं विचारलं जातं कुठल्या रस्त्याने आलात सातपुड्यामध्ये जास्त। मी सांगितलं की मी पर्वतावरनं आले, खाली मैया दिसत होती। तर तिथले लोक आश्चर्यचकित झाले, ते म्हणले, मैया इस रस्ते से कोई नहीं आता है, पानी के रस्ते से कोई नहीं आता है,
कारण हा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य आहे और वहां पर प्राणी है, बाग है या फिर वाइल्ड एनिमल्स बहुत ज्यादा है उस रस्ते पर, आप कैसे आ गए? हे ऐकल्यानंतर माझ्या अंगावरती अक्षरशः शहारा आला की वाघ मनुष्याच्या रूपात येऊन त्याने माझं संरक्षण केलं, मी वाघासोबत चालले, माझ्यासोबत परिकथा घडली, याने मला अक्षरशः शहारा माझ्या अंगावरती तेव्हाही आला, प्रत्येक वेळी आठवल्यानंतर येतो, आत्ताही येतोय. पण या हरवण्यानंतर मी चिंतनामध्ये हरपले की ज्यावेळी मनुष्य संकटामध्ये असतो, अतिशय बिकट संकटात असतो, त्यावेळी तर्कवाद ॲनालिसिस हा मनुष्याला सोडून देतो किंवा मनुष्य ॲनालिसिसला सोडू शकतो. आणि जेव्हा माणसाची बुद्धी ही ॲनालिसिसला सोडून श्रद्धेच्या मार्गावर, विश्वासाच्या मार्गावरती काम करू लागते, तेव्हा प्रत्यक्ष कृष्ण कोणाच्याही रूपात, अगदी वाघाच्याही रूपात येऊन मनुष्याचं रक्षण करतो, श्रीकृष्ण आपला सारथी बनतो. म्हणूनच परिक्रमेमध्ये असं हरपणं, असं चिंतन घडणं हे गरजेचं आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये हे ब्रह्मांड माझं रक्षण करण्यासाठीच प्रत्येक गोष्ट घडवतं आहे किंवा माझ्या रक्षणामध्ये ते गुंतलेलं आहे आणि या ब्रह्मांडातला माझा सारथी आहे श्रीकृष्ण. आत्ता जो आपण धोका पाहिला किंवा आत्ता जो अनुभव ऐकला तर एवढ्यावरतीच इथले संकट, इथले धोके, इथली अनिश्चितता संपते का? नाही. नो, बिकॉज संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा, इट इज, देर आर मेनी चॅलेंजेस अँड इन द व्हेरी मेनी वेज ऑन द परिक्रमा मार्ग. आणि म्हणूनच परिक्रमा चालत असताना, परिक्रमा करत असताना धैर्य आणि संयम हे सातत्याने बाळगणं हे गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी मला भगवद्गीतेच्या शिकवणीचा खूप मोठा फायदा झाला आणि तो प्रत्येकाला होईल असं मला निश्चितपणे वाटतं. उदाहरणार्थ एक श्लोक मला आत्ता आठवला आहे भगवद्गीतेतला, तो असा आहे की मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा पायनो नित्यास्तांसि तिक्षस्व भारत. याचा मतितार्थ असा आहे की नियंत्रण म्हणजे स्ट्रेसला आमंत्रण आहे, वेरॅज शरणागती म्हणजे स्ट्रेस फ्री होण्याचा राजमार्ग आहे. थोडं समजावून सांगते. बघा, अनिश्चितता हेच जीवन आहे हे प्रत्येकाने, हे तुम्ही आत्ता जाणा, या क्षणी जाणा. जे अडथळे येणार आहेत त्याच्यावरती मात करण्याची योजना बनवा, त्यासाठी प्रयत्नसुद्धा करा, परंतु एंड रिझल्ट हा सफलता असो, डिले असो किंवा असफलता असो, प्रत्येक घटनेमध्ये शरणागत अवस्था कायम ठेवा. शरणागत अवस्था म्हणजे काय? तर श्रीकृष्ण माझा सारथी आहे ही भावना म्हणजे शरणागत अवस्था आहे, कारण हा विचार शरणागतीकडे जायला हेल्प करतो. अन्यथा रेझिस्टन्स म्हणजे अन्यथा एंग्झायटीमुळे, चिंतेमुळे रेझिस्टन्स वाढतो, रिजिडिटी जास्त होते, बळावते, तर ते बाळगू नका. आणि मग जर का तुम्ही हे बाळगलं नाही, रेझिस्टन्स आणि रिजिडिटी, देन यू विल सी मॅजिक हॅपनिंग. येस, इन युअर लाईफ ऑल्सो यू कॅन सी मॅजिक हॅपनिंग. आपण मॅजिकबद्दल बोलतोय, आपण आत्ताच एक माझा लिजेंडरी अनुभव ऐकलेला आहे, तर
आपण नर्मदेच्या आयुष्यामध्ये अशीच प्रेमाची जी एक लिजेंड आहे, आख्यायिका आहे, ती ऐकूया। नर्मदा ही मेखल राज्याची राजकुमारी होती, राजकन्या होती। तिचं स्वयंवर ठरवलं राजाने आणि गुलबकावलीचं फूल जो आणून देईल त्याच्याशी स्वयंवर होईल अशी शर्त होती। सोनभद्र नावाच्या राजाने ही शर्त पूर्ण केली, ही अट पूर्ण केली, विवाह ठरला। विवाहाला काही काळ होता, परंतु नर्मदेने सोनभद्राला बघितलं नव्हतं, त्याच्याशी तिची भेटच झाली नव्हती, म्हणून नर्मदेला असं वाटलं की आपण एकदा तरी आपल्या होणाऱ्या पतीला भेटावं। म्हणून तिने आपल्या मैत्रिणीला, आपल्या सखीला, जिचं नाव जुहिला होतं, तिला सोनभद्राच्या राज्यात पाठवलं आपला निरोप सांगण्यासाठी, हा संदेश देण्यासाठी। जुहिला गेल्यानंतरही बराच काळ निघून गेला, पण काहीही तिच्याकडनं निरोप आला नाही। म्हणून नर्मदा शेवटी स्वतः त्यांच्या शोधासाठी बाहेर पडली। ती जेव्हा सोनभद्राच्या राज्यात पोहोचली तेव्हा तिने सोनभद्र आणि जुहिला यांचा संसार बघितला, यांनी थाटलेला संसार बघितला। यामुळे ती अतिशय क्रोधित झाली आणि विरुद्ध दिशेला ती धावू लागली, विरुद्ध दिशेला ती वाहू लागली। याचा ऍक्च्युअली अर्थ काय आहे? तर जेव्हा प्रेम, कम्फर्ट, आपली सुख ही एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर जेव्हा अवलंबून आहेत, तिच्याशी निगडीत आहेत, तेव्हा ही सगळी सुख शॉर्टलिव्ड आहेत, टेम्पररी आहेत, हे जाणा, हे जाणणं आवश्यक आहे। अशा प्रसंगी असं चिंतन व्हायला पाहिजे, अशा चिंतनात मनुष्याने हरपायला हवं की या ब्रह्मांडामध्ये ज्या घटना माझ्यासोबत घडत आहेत त्या कोणत्याही घटनेने मी अस्वस्थ होत नाही, कारण प्रत्येक घटनेमध्ये मी आनंदाकडे जावं अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे, यावर माझा विश्वास आहे। हे चिंतन व्हायला पाहिजे। हे चिंतन अशा रीतीने नर्मदा हरपली या चिंतनात, आणि म्हणूनच तिला एकाच व्यक्तीचं नाही तर ब्रह्मा, विष्णू, महेश, श्रीराम, सीता, हनुमान, सुग्रीव, पांडव, कुंती, कुबेर, अनेक ऋषी, अनेक महर्षी, आधुनिक काळातले संत, या सगळ्यांचं प्रेम तिला मिळालं। येस, नर्मदा क्षेत्रात या सर्व विभूतींच्या तपोभूमी आहेत आणि तिथे मेडिटेशन करताना त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती आहेत हे जाणवतं, ही जाणीव निश्चितपणे होते। जेव्हा आपण माणसाच्या वृत्तीबद्दल बोलत आहोत त्याच्याशी निगडीतच पुढचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते। जसं नर्मदेला आला माणसांच्या वृत्तीबद्दलचा अनुभव, एक अनुभव मी सांगते। तो असा आहे बेसिकली की आपल्या विचारांमध्ये जर का बदल घडवला तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या आपण, तुम्ही बदलवू शकता। एक अनुभव सांगते याबाबत। एके दिवशी एका आश्रमात मी पोचले नेहमीप्रमाणे संध्याकाळी, आणि ह्या आश्रमामध्ये आम्ही दोघंच परिक्रमावासी त्या दिवशी निवासाला होतो। आश्रमाचा जो चालक होता, साधू होता, तो थोडा इगोटिस्टिक आहे असं मला वाटलं। तसंच मला असं भासलं की सभ्यता आणि असभ्यता यांच्यातली एक जी सीमारेषा आहे ती या साधूला, त्याची या साधूला जाणीव नाही असं मला भासलं। आणि या आश्रमात मला दोन रात्री राहायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी माझी वहिनी मला जॉईन होणार होती, माझ्यासोबत एक दिवस चालणार होती परिक्रमेमध्ये। मी रात्री मेडिटेशन केल्यानंतर
त्या साधूला डोळ्यासमोर आणलं, मन स्थिर करून मी त्याला सांगितलं की मनुष्य म्हणून तुझ्या सर्व वृत्तींचा मी आदर करते, सन्मान करते आणि मनुष्य म्हणून मी तुझा स्वीकार करते. थँक यू व्हेरी मच, मी त्याला धन्यवाद म्हणाले. दुसऱ्या दिवशी हा साधू अत्यंत सभ्यतेने सर्व परिक्रमावासियांसोबत वागला. आजूबाजूचा परिसर पण त्याने फिरवून आणला आम्हाला. दुसऱ्या दिवशी माझी वहिनी आली, वहिनी एकटीच नाही आली आणि माझा भाऊ पण मला भेटायला आला आणि ह्यांची पण खूप उत्तम बडदास्त, उत्तम खातरदारी या साधूने केली. अशा प्रसंगी मनुष्य हरवतो क्रोधामध्ये, रागामध्ये, भावनांमध्ये. सो भावनांमध्ये जेव्हा आपण हरवतो तेव्हा आपण या चिंतनात हरपायला पाहिजे की या ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूत आहेत, पशु पक्षी प्राणी आणि अनेक प्रकारच्या वृत्ती मानवांमध्ये आहेत आणि या सगळ्या वृत्ती माझ्यामध्ये पण आहेत, म्हणजे मी यांचा एक भाग आहे आणि म्हणूनच या सर्व वृत्तींचा मी आदर करते, सन्मान करते. अशा रीतीने जर का चिंतन घडलं तर मनुष्याची आध्यात्मिक पातळी जी आहे ती थोडी उंचावते आणि आध्यात्मिक पातळी उंचावल्यानंतर आलेला एक आध्यात्मिक अनुभव मी आत्ता आपल्याला सांगते. सातपुड्यामध्येच एका आश्रमामध्ये मी पोचले होते. संध्याकाळी 10-12 परिक्रमावासी तिथे राहायला होते. तिथे पॉवर नाहीये, सांडा 6-6:30 सगळेजण कंदील लावत होते. ती वेळ झाली होती कंदील लावण्याची. आणि तो आश्रम चालवणारे किंवा त्या आश्रमाच्या गादीवर बसलेले जे महाराज आहेत त्यांच्या कुटीमध्ये मला बोलवलेलं आहे असं मला आमंत्रण आलं. मी गेले तिथे तर त्यांच्या शिष्यांनी मला सांगितलं की महाराजांना लोअर बॅकमध्ये दुखतं आहे, पेन आहे आणि ज्यामुळे ते फारसे फिरू शकत नाही आहेत पेनमुळे. ऑलमोस्ट 1 महिना ते त्यांच्या कुटीच्या बाहेर पडलेले नाही आहेत. तर तुम्ही काही योगासनं सांगू शकता का त्यांना यातनं रिलीफ मिळण्यासाठी? मी त्यांना योग्य ती योगासनं सांगितली जी त्यांना एका सेटिंगमध्ये करता येतील, लक्षात राहतील आणि उपयोगसुद्धा होईल अशी. त्यांनी काही फोटोसुद्धा काढून घेतले माझ्या पोझेसचे. हे सगळं करून मी आले बाहेर. बाहेर तर आले आणि माझ्या पुन्हा अंगावरती शहारा आला की ज्या परंपरेतले हे महाराज आहेत तिथे स्त्रियांशी संपर्क वर्ज्य आहे. स्त्रियांशी बोललं तर सोडाच, एका पंक्तीमध्ये स्त्रियांसोबत हे ह्या परंपरेतले साधू जेवायला सुद्धा बसत नाहीत. तर अशा परंपरेने मला स्वीकारलं, ॲज अ मनुष्य म्हणून मला स्वीकारलं, म्हणजेच मी स्त्री आणि पुरुष या भेदातनं मुक्त झाले आहे. ह्या जाणीवेने अक्षरशः माझ्या अंगावरती शहारा आला आणि जेवायच्या वेळी तर मजाच आली. बिकॉज 6:30 ज्यावेळी आम्ही जेवायला बसलो तेव्हा महाराज 1 महिन्याने त्यांच्या कुटीतनं बाहेर आले होते, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य पूर्ण आश्रमात होतं, एक चहल पहल होती. आणि महाराजांनी सांगितलं तिथल्या सेवेकऱ्यांना की मैयाजी को एक चपाती ज्यादा देना, उसके साथ दूध देना और शक्कर भी देना. मित्रांनो, दूध आणि साखर ही लक्झरी आहे इन सातपुडा आज. सो अशा रीतीने या सातपुड्यामध्ये या संपूर्ण परिक्रमा मार्गामध्ये मी अनेक वेळा हरवले, अनेक वेळा वाट चुकले, पण
कृष्णाच्या साथीने दरवेळी वाट सापडली, मार्ग दिसला, त्यासोबत संयम बाळगता आला, धैर्य बाळगता आलं आणि कधी कधी छोटे मटेरियल फायदे सुद्धा झाले. एक छोटा अनुभव मी सांगते, ज्यावेळी आपण खंबातची खाडी क्रॉस करून नर्मदेच्या उत्तर तटावर जातो तेव्हा तिथे एक गाव आहे, त्याचं नाव आहे मिठी तलाई. सगळ्या बोटी ज्या क्रॉस करणाऱ्या असतात त्या साधारणतः एकाच वेळी निघतात आणि म्हणूनच मिठी तलाई आश्रमात कायम गर्दी असते. साधारणतः 300 लोक मिठी तलाई आश्रमात त्या दिवशी होती. पण या सगळ्यांमध्ये मला एकटीला भोजन प्रसाद म्हणून उपवासाचा गरम गरम डोसा, क्रिस्प डोसा मला प्राप्त झाला. असेही फायदे होतात. परंतु चिंतनामुळे, हरपून गेल्यामुळे मी कोण आहे हे जास्त स्पष्ट झालं. त्यानंतर जर का माझं ध्येय, मनुष्य म्हणून माझं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी संतुलन बाळगणं किती आवश्यक आहे याचा वारंवार प्रत्यय आला. आणि जे मी शिकवते, जे मी बोलते तसं मी वागू शकते का याचाही पडताळा आला. म्हणूनच मित्रांनो, हरवणं आवश्यक आहे आणि तसं घडलं सुद्धा आहे. मी तुम्ही दररोजच्या स्ट्रेसेसच्या सातपुड्यामध्ये हरवलेले अश्वत्थामा आहोत आणि चिंतन घडलं नाही, चिंतनात हरपलो नाही तर यू विल रिमेन लॉस्ट फॉर एव्हर. पण चिंतन घडलं, तुम्ही हरपून गेलात तर वाट सुधारू शकता, तुम्ही वाट सुधारू शकाल, चुका सुधारू शकाल. विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकाल आणि स्ट्रेस फ्री आयुष्यही जगू शकाल. आणि हाच रस्ता आहे जो श्रीकृष्णाने तुमच्यासाठी निवडलेला रस्ता आहे. तेव्हा मित्रांनो, हरवणं घडलेलं आहे, हरपणं हे आवश्यक आहे आणि देवाने जो रस्ता तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे तो स्पष्टपणे दिसण्यासाठी, कळण्यासाठी साधना आणि गुरु अनिवार्य आहे. गुरुच्या योगे हा रस्ता तुम्हाला स्पष्ट दिसेल, तुम्ही रिलॅक्स्ड आयुष्य जगू शकाल, स्ट्रेस फ्री आयुष्य जगू शकाल, अश्वत्थामापासून अर्जुन बनू शकाल आणि नर्मदा नसतानाही परिक्रमेचं पुण्य तुम्ही प्राप्त करू शकाल.